नमस्कार मित्रमैत्रिणीनं डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक स्टेटमेंट केलं मी त्यांची भाषणाची क्लिप सोशल मीडियावर पाहिली त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं आणि तृतीयपंथी देखील होऊ शकतो आणि मी खरंच त्यांचं खूप अभिनंदन करतो थँक्स म्हणतो त्यांना की त्यांनी असं धारशी वक्तव्य केलं की तृतीयपंथी देखील आपल्या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर यातून एक लिबरॅलिझम डेमोक्रॅटिक जे प्रिन्सिपल्स आहेत खरी जी लोकशाही आहे ती त्यांनी व्यक्त केली आणि मी त्यांना याच्याबद्दल धन्यवाद देतो आ, दुसरे काही नेते मी ते त्यांचं पण ऐकलं सोशल मीडियावर एका नेत्याला असं वाटतं की मला ब्राह्मण मुख्यमंत्री बघायचा आहे आणि हा नेता स्वतः ब्राह्मण नाही एका नेत्याने औरंगाबादच्या राज ठाकरे ठाकरे साहेबांनी औरंगाबादच्या सभेत ब्राह्मण राजकारणाबद्दल बोललं की ब्राह्मणांना विरोध होतो आहे फडणवीसांना विरोध होतो आहे वगैरे ब्राह्मण बेसिकली त्यांनी ब्राह्मणांच्या समर्थनार्थ एक राजकीय विधानं केले तर माझ्या मनात असा विचार आला की मला कोण मुख्यमंत्री झालेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर माझ्या मनाप्रमाणे मताप्रमाणे माझी जी इच्छा आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दंग जंगलांमध्ये डोंगरांमध्ये राहणारा आदिवासी भिल्ल किंवा जो कोण आहे गोंड आहे जे कुठली आदिवासी जमाती आहेत यांचा एक मुख्यमंत्री व्हावा दे राज्यामध्ये आणि आपल्या समाजामध्ये गावोगावी जवळजवळ प्रत्येक गावी राहणारा एक समाज आहे मातंग समाज यांचा मुख्यमंत्री व्हावा यांनी पाच पाच वर्ष जरी कमीत कमी राज्य करावं आणि जनहिताच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि त्यांनी केवळ फक्त आदिवासी किंवा मातंग यस्सी यांच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नये तर त्यांनी जनरल जो मुख्य प्रवाह आहे ते त्याची लिडरशिप करावी एका मातंगने एका महाराने पूर्वेचे महारा, महारा तर ते बुद्धिस्ट झाले आहेत त्यातले बहुतांश बुद्धिस्ट झालेले आहेत एका कोळ्या कोळ्याने एका माळ्याने एका कुंब्याने एका भिल्लाने एका आदिवासीने पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा ते तृतीयपंथी असोत कोणीही असोत यांनी राज्याच्या मुख्य प्रवाहाचं नेतृत्व करावं त्यांनी ब्राह्मणांना लीड करावं त्यांनी मराठ्यांना लीड करावं त्यांनी जैनांना आणि वैश्यांना मारवाडी लोकांना लीड करावं त्यांनी सगळ्या राज्याचं नेतृत्व करावं आणि हे मला का वाटतं मित्रांनो याला कारण आहे कारण प्रतिनिधित्व जर आपल्याला द्यायचं आहे आणि एखाद्याला जर इच्छा वाटत असेल की अरे अमुक अमुक लोकांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे त्याचं कारण काय असलं पाहिजे तर अर्थातच त्यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं नाही त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही मिळालेली नाही म्हणून त्यांना ती आता मिळाली पाहिजे तर किंवा त्यांच्यावर अन्याय होत होत आलेले आहेत धर्माच्या समाजाच्या किंवा अर्थकारणाच्या किंवा इतर कुठल्या तरी कारणाने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेले आहेत त्यांचं मॉब लिंचिंग केलं जातं त्यांच्या मुली महिलांवर बलात्कार केला जातो आणि त्यांचं रात्रीच पोलिसांतर्फे बळजबरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्या मुलींचे मेलेल्या मुलींचे केले जातात ज्यांच्या मुलींचे मंदिरांमध्ये बलात्कार होतात आणि बलात्कारींच्या समर्थनार्थ काही संघटना राजकीय पक्ष मैदानात येतात असे जे पीडित समाज आहेत की ज्यांना प्रतिनिधित्व नाही ज्यांचा सुप्रीम कोर्टात अजून एकही त्यांच्या जातीचा वकील काय न्याय न्यायाधीश काय वकील देखील पोचलेला नाही त्यांचं कोणी मंत्री झालेलं नाही त्यांचा कोणी अजून आमदार खासदार देखील झालेला नाही अशा ज्या जाती आहेत असे जे ग्रुप्स आहेत या लोकांना प्रतिनिधा मिळालं पाहिजे ते अजून मीडियामध्ये कुठे नाहीत त्यांचं अस्तित्व फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही ते आर्टमध्ये नाहीत मुख्य प्रवाहात ते कुठेच नाहीत त्यांचे व्यवसाय नाहीत ते गुलामगिरीच्याच मानसिकतेत आहेत अजूनही ते नोकरसारखे गुलामासारखेच अजून दुसऱ्यांचे कामं करत आहेत त्यांना अपराध्यासारखं बघितलं जातं आरोपीसारखं ट्रीट केलं जातं आजही भिल्ल आदिवासी किंवा एस सी कॅटेगरीचे लोक जेव्हा पोलीस स्टेशनला जातात ऑफिसेसला जातात तेव्हा त्यांना एकेरी शब्दाने आरे तुरे असं अपराधांसारखं ट्रीट केलं जातं अशा लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे लो मित्रांनो भारताची पॉप्युलेशन आता युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार वन पॉईंट फोर बिलियन झालेली आहे आणि ही जगातली दोन नंबरची पॉप्युलेशन आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्र जवळजवळ बारा कोटी आहे आणि आपण जर ओव्हरऑल विचार केला तर जवळजवळ ऐंशी टक्के हिंदू आहेत या ऐंशी टक्के हिंदूंमध्ये आपण जर एस सी एस टी जरी त्यात इन्क्लूड केले तर एस सी लोक हे जवळजवळ बारा टक्के आहेत एस टी जे आदिवासी लोक आहेत ते दहा टक्के आहेत मुस्लिम बारा तेरा टक्के या देशामध्ये मुस्लिम आहेत जैन आहेत सिख आहेत ख्रिश्चन आहेत बुद्धिस्ट आहेत हे मायनॉरिटी ह्या 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 पॉप्युलेशन्स आहेत आणि हिंदूंचा विचार केला तर ब्राह्मण साधारणतः तीन ते चार टक्के आहेत क्षत्रिय आहेत सात आठ टक्के तर हा सगळा विचार केला तर यांनी यांचं प्रतिनिधित्वाचा जर विचार केला प्राईम मिनिस्टरचा विचार करा देशाचा प्राईम मिनिस्टर हा पहिल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून ब्राह्मण काश्मीरी ब्राह्मण काश्मीरी पंडित घरातले प्राईम मिनिस्टर पंडित नेहरूजी त्यांचं नावात पण पंडित होता नंतर त्यांच्यानंतर इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर त्यांच्याच कन्या ह्या होत्या मध्ये अजून काही लोक झाले लालबहादूर शास्त्री झाले ते देखील शास्त्री होते इंदिरा गांधींचा पुत्र पुढे प्राय प्राईम मिनिस्टर झाला पी व्ही नरसिंहराव प्राईम मिनिस्टर झाले आणि अत्यंत चांगली कामगिरी यांनी केली आपल्याला कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे आलं पाहिजे मित्रांनो लालबहादूर शास्त्री म्हणत पंडित जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत अटलबिहारी वाजपेयी असोत आणि पी व्ही नरसिंहरावांनी तर आपली खड्ड्यात गेलेली जी अर्थव्यवस्था होती ती मनमोहन सिंगांसारख्या व्यक्तीला फुल त्यांनी स्वातंत्र्य दिलं आणि बाहेर काढली आपली अर्थव्यवस्था ती आत्ता आत्तापर्यंत चांगलं परफॉर्म करत होती आता खड्ड्यात गेली गेल्या सात आठ वर्षापासून आता हे केंद्राच्या पातळीवर आहे मिनिस्टर्स बघा केंद्राच्या आतापर्यंतचे राष्ट्रपती बघा प्रणोदांपासून ते अगदी सुरुवाती प पा, 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 पासूनचे राष्ट्रपती ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही असं नाही ब्राह्मण समाजाला प्रचंड प्रतिनिधित्व मिळालेलं आहे इंग्रज काळात देखील ब्राह्मण समाजाचे लोक नेतृत्वात होते मोठ्या मोठ्या नोकऱ्यांमध्ये होते एवढंच नाही तर सामाजिक क्षेत्रातले विद्रोहाचं नेतृत्व देखील ब्राह्मण समाजाने केलेलं आहे कलाक्षेत्र इतिहास क्षेत्र सगळीकडे जे आहे त्यांना नेतृत्व प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आज सुप्रीम कोर्टाचे जज बघा हायकोर्टाचे जज बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स बघा मोदीजींच्या इनर सर्कलमधले अधिकारी बघा मंत्री बघा यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही असं नाही याच्यामध्ये किती भिल्ल किती आदिवासी किती मातंग किती माळी किती कुणबी कोळी साळी किती लोक आहेत किती तेली आहेत किती तांबोळी आहेत हा विचार केला गेला पाहिजे तर अगदी नगण्य नसतीलही जरी मोदीजी स्वतःला ओबीसी म्हणत असले तरी ह्या गोष्टींचे फार कोणी बोलत नाही पण ही सत्यता अशी आहे आता राज्याचा विचार करा राज्यामध्ये सुरुवातीपासून मराठा कम्युनिटीचे मुख्यमंत्री मेजर राहिले आहेत परंतु मा हे राज्य तयार होण्याच्या आधी जे मुख्यमंत्री ज्याला प्राईम मिनिस्टर वगैरे म्हटलं जायचं त्याच्यामध्ये ब्राह्मण होते राज्य तयार झाल्यानंतर सुद्धा मनोहर जोशी पाच वर्ष जवळजवळ चार ते पाच वर्ष चार वर्ष मुख्यमंत्री होते आता नुकतेच फडणवीस मुख्यमंत्री होऊन गेले हे राज्यात अत्यंत कमी लोकसंख्या असून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व ब्राह्मण समाजाला मिळालेलं आहे आणि त्यांनी चांगले कामं केले आहेत असं नाही की त्यांना आपल्याला दोष द्यायचा आहे किंवा ते वाईट झालं आणि चुकीचं झालं तर हा नेतृत्व कुठल्याही समाजाला मिळतं जसं अजितदादा पवार म्हणतात की कोणीही होऊ शकतं तसं कोणीही व्हावं परंतु जर आपली इच्छा जर प्रकट करायची असेल एका जबाबदार पोजिशनवर बसलेल्या किंवा ज्यांना फॉलोअर फॅन फॉलोअर आहे अशा लोकांनी काय इच्छा व्यक्त केली पाहिजे कुठल्या समाजासाठी वाचा फोडली पाहिजे कोणासाठी बोललं पाहिजे आपण आपल्याला या गोष्टीचा एक विवेक असला पाहिजे भान असला पाहिजे की जे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत ज्यांना प्रतिनिधित्व इतर सगळ्यांपेक्षा जास्त मिळालेलं आहे पुन्हा त्यांनाच प्रतिनिधित्व का मिळावं ह्याचं मला काही दा दानवे साहेबांचा जो त्यातला मागचा हेतू आहे तो कळला नाही म्हणजे ही मंडळी राज ठाकरे असोत किंवा दानवे साहेब असोत किंवा इतर अजून बरेच लोक असोत ह्या अशा प्रकारचं राजकारण का करत आहेत ब्राह्मण धारजीनं का, का बोलतायत अचानक काय आहे याच्यामध्ये यांचे अशी ब्राह्मण भक्ती का जागृत झाली की याच्यामागे काही भीती आहे यांना काही असं त्यांच्या शेपटीवर पाय ठेवला आहे म्हणून ही त्यांना भक्ती दाखवावी लागते असं काही आहे का तर असो हा मुद्दा मला ताणायचा नाही आहे खरं म्हणजे हे अशा प्रकारचे जेव्हा वक्तव्य हो केले जातात तेव्हा आपल्याला जी मूळ जी बाब आहे की आपल्या समाजामध्ये अशा अनेक जाती आहेत अशा शेकडो जाती आहेत की ज्यांचा कोणी विचार देखील करत नाही ज्यांचं ना ज्यांना माहीत देखील नाहीत लोकांना पण त्यांची संख्या मोठी आहे आणि ती संख्या ब्राह्मण वैश्य क्षत्रिय यांच्यापेक्षा मोठी आहे दलित आदिवासी ह्या ज्या जाती आहेत यांना आणि प्रतिनिधित्व फारसं मिळत नाही दलितांमधल्या देखील एक दोनच जाती आहेत की ज्यांना प्रतिनिधित्व मिळतं दलितांमध्ये खूप मोठी जातींची लिस्ट आहे बाकीच्यांना प्रतिनिधित्व मिळतच नाही त्यांचे आमदार होत नाहीत खासदार होत नाहीत नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य देखील होत नाहीत आणि आपण आता गोष्टी करायला लागलो आहेत की रिझर्वेशन हटावं याच्याने जातीयवाद वाढतो असं तर या गोष्टीवर विचार झाला पाहिजे मला विचाराल तर एका भिल्लाला आदिवासीला एका मातंग समाजाच्या व्यक्तीला कुंब्या कुणबीला तेळीस तेली, तेली समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे चीफ मिनिस्टर झाले पाहिजेत एक बंजाराचं जो समाज आहे आमच्या खानदेशात मोठ्या प्रमाणावर आहे किती मागासलेला समाज आहे हा आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर त्यांना गरज आहे प्रतिनिधित्वाची एक वंजारी समाज आहे धनगर समाज आहे या समाजाचा प्र चीफ मिनिस्टर झाला पाहिजे म्हणजे यांना देखील प्रतिनिधित्व मिळेल यांचं देखील नेतृत्व पुढे येईल आणि आपण जी जनरल जी फील्ड आहे जनरल जे क्षेत्र आहे ज्या मुख्य प्रवाह ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये देखील हे नेतृत्व स्वीकारलं पाहिजे यांना धनगरांचं भिल्लांचं नेतृत्व आदिवासींचं नेतृत्व असं न म्हणता आपण याला महाराष्ट्राचं नेतृत्व भारतीयांचं नेतृत्व अशा पद्धतीने म्हटलं पाहिजे कारण आपण जेव्हा फडणवीस किंवा मनोहर जोशी हे लीड करतात तेव्हा त्यांना ब्राह्मण नेतृत्व नाही म्हणत आपण त्यांना आपल्या सगळ्यांचं नेतृत्व म्हणतो मग या बाकीच्या लोकांना का बरं त्यांच्या जातीपातीचं नेतृत्व म्हणून लेबल करतो याला मीडिया आणि आपण स्वतःदेखील खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहोत मित्र हो या व्हिडिओचा उद्देश हा कोणाला टार्गेट करणं नाही आहे किंवा राजकीय देखील नाही एक सामाजिक हा हेतू आहे या व्हिडिओमध्ये की आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो की ह्या लोकांना काही नेतृत्व नाही मिळालं तरी चालतं म्हणजे पूर्वी लोकमान्य टिळकांनी जे म्हटलं होतं की तुम्हाला तेला तांबुळांना कुणब्यांना कशाला संसदेत आणि नेतृत्व केलं पाहिजे मग तुमचे कामं कोण करेल हा ॲटिट्यूड आज देखील आहे का आणि हा ॲटिट्यूड म्हणजे अप्पर कास्टच्या लोकांमध्ये जाऊ द्या पण जे शुद्र एस सी एस टी ओबीसी मानले गेलेले आहेत त्यांच्यामध्ये दे देखील हा आज अटिट्यूड आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे तुम्हाला मत आवडत असेल आणि हे पसरावं असं वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा जय हिंद मैत्रिणींनो